ब्रेकफास्टला आलेलो आहोत. फ्लेवर्ड दही आहे, प्लेन दही आहे, मिक्स फ्रूट्स आहेत, बटर आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जॅम, हनी, नटेला आहे, त्यानंतर व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, दूध, बनाना चिप्स, वेगवेगळे प्रकारचे कॉर्नफ्लेक्स, त्यानंतर सलाड, सलामी आहे, चिकन आहे, मशरूम्स आहे, त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे चीज आहेत, फ्रूट्स आहेत, त्यानंतर पॅनकेक्स होते आणि बॉइल्ड एग. काल आपण माउंट इटलीसला गेलेलो, आज आपण जात आहोत युंगफाऊ ओला. हे 11,000 फीट समुद्रसपाटीपासून वर आहे. तिथे पोचण्यासाठी आपल्याला ग्रिंडलवॉल्ड टर्मिनलला जावं लागतं. हे बेस विलेज आहे किंवा बेस गाव आहे, जिथून आपल्याला एक केबल कार करावी लागते आणि त्याच्यानंतर आपण ट्रेननी जातो. हा पूर्ण प्रवास साधारण 45 मिनिट्सचा, म्हणजे 45 मिनिटांचा असतो. ग्रिंडलवॉल्ड हे एक छोटं गाव आहे स्वित्झर्लँडमधलं. इथे लोक थंडीमध्ये स्कीइंग करायला येतात आणि समर्समध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये हायकिंग करायला येतात. आता आपण आलो आहोत ग्रिंडलवॉल्ड टर्मिनलला. अगदी एअरपोर्टसारखं बनवलेलं आहे. आता आपली पार्किंगला बस जाईल आणि मग आपण टर्मिनलला जाऊया. हे आहे टर्मिनल. टर्मिनलला बरेच शॉप्स आहेत, इटरीज आहेत, म्हणजे कॅफेज आहेत, त्यानंतर कूपचं आउटलेटसुद्धा होतं. कूप हे सुपर मार्केट आहे युरोपचं, सो त्याचं एक आउटलेट होतं. सो बरेच ब्रँडेड शॉपसुद्धा इथे आहेत, तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकता, सॉविनियर घेऊ शकता. आता आपली इगर एक्सप्रेस आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की एक रोपवे आहे, त्याला इगर एक्सप्रेस म्हणतात. ही 15 मिनिटात आपल्याला इगर ग्लेसियर स्टेशनला सोडते. सो ही आहे इगर एक्सप्रेस. ह्याच्यामध्ये एकावेळी 24 लोक बसू शकतात. इथे बसण्याची अरेंजमेंट आहे. सो आमच्यासाठी आम्ही 45 म्हणजे 45 लोक होतो, सो 2 इगर एक्सप्रेस आम्हाला दिले होते. आता आपण रोपवेने वर जात आहोत. खाली आपल्याला गाव दिसत आहे. किती छान हिरवगार असं सुंदर असं गाव दिसत आहे. स्वित्झर्लँड हे खरंच खूप सुंदर आहे. बरेच बॉलिवूडचे चित्रपट आणि गाण्यांचे शूटिंग इथे झालेली आहे. आता एक 15 मिनिटाची ही राईड आहे, रोपवे आहे. त्यानंतर आपण इगर ग्लेशियर स्टेशनला उतरू. जसजसं आपण वर जात आहोत, आता आपल्याला बर्फ दिसायला लागला आहे. वर्षभर इथे बर्फ असतो. आता आपण इगर ग्लेशियर स्टेशनला उतरणार आहोत आणि मग आपण ट्रेनसाठी जाणार आहोत. सो आता आपण इथे उतरलो आहोत. हा आहे आपला रोपवे आणि आता आपण स्टेशनकडे जात आहोत. ग्रिंडलवॉल्ड हे 2020 बनवलं त्यांनी. लॉकडाऊनच्या वेळी पूर्ण जग बंद होतं तेव्हा त्यांनी हे ग्रिंडलवॉल्ड रोपवे बनवला. नाहीतर त्याआधी युंगफाऊला जायला 2-3 ट्रेन कराव्या लागत होत्या. स्टेशनवर पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिली आहे की ABB टेक्नॉलॉजी म्हणून आहेत. त्यांनी 1912 पहिली ट्रेन प्रवाशांना घेऊन ही युंगफाऊला गेली. जवळजवळ 112 वर्ष झाली आहेत आता या ट्रेनला. सो आता आपली ट्रेन आलेली आहे. याला कॉगविल ट्रेन पण म्हणतात. सो आता या ट्रेननी आपण 1/2 तासाचा प्रवास करून वर जाणार आहोत टॉप ऑफ युरोपला. ही आहे आपली ट्रेन. खूप छान कम्फर्टेबल सिटिंग होती. हे कंपार्टमेंट वीना वर्ल्डच्या ग्रुपसाठी बुक होतं. आता आपण स्टेशन सोडलेलं आहे. आजूबाजूला पूर्ण पहाड आणि बर्फ आहेत. आता आपण चाललो आहोत. बाहेर जास्त सिनरी आपल्याला दिसत नाही ट्रेनमधनं, कारण आता आपण टनलमध्ये जाणार आहोत. सो 9 किलोमीटरचा हा टनल आहे. सो समोर TV लावलेला आहे ट्रेनमध्ये आणि तिथे आपल्याला दिसतं की आपण पहाडामध्ये कुठे चाललो आहोत. TV दिसतंय आपल्याला की अशा प्रकारे आपली ट्रेन वर चढत आहे. ट्रेनच्या प्रवासाला आपल्याला 1/2 तास लागतो. मध्ये एक व्ह्यू पॉईंट आहे. सो त्या स्टेशनला ट्रेन हॉल्ट घेते, एक 5 मिनिटाचा हॉल्ट घेतलेला. सो आता आम्ही उतरलो आहोत. राईट साईडला तो व्ह्यू पॉईंट आहे. सो आपण पटकन जाऊन तो व्ह्यू पॉईंट बघून येऊ शकतो. छान आईसचा ग्लेशियर आहे आपल्याला बघता येतो. काचेचा विंडो आहे, तिथून आपण हे बघू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. सो तुम्ही बघू शकता किती मोठा बर्फाचा ग्लेशियर आहे. सो हा व्ह्यू पण खूप सुंदर होता. पुन्हा गाडीत येऊन बसलो आणि पुढे प्रवास चालू झाला. आणि आता आपण आलो आहोत युंगफ्राऊ. ह्याचा उच्चार थोडा वेगळा आहे. टॉप ऑफ युरोप आहे.
आमचे टूर मॅनेजर राहुल देसाई यांनी आम्हाला आधीच इन्स्ट्रक्शन दिले होते की आता आपण टॉपवर आलो आहोत तर इथे ऑक्सिजन लेवल हे कमी असतं, त्यामुळे बोलायचं कमी आहे. दुसरी गोष्ट, जर आपल्याला त्रास होत असेल, काही लोकांना ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्रास होऊ शकतो, सो त्यांनी सेंट्रली हीटेड बिल्डिंगमध्ये बसून आराम करायचा आहे. आता इथे जी आपण डिस्कवरी टूर करणार आहोत त्याला साधारण 1.5 तास लागतो. याच्यामध्ये तुम्हाला स्पिंग्स टेरेस, आईस पॅलेस हे सगळं बघता येतं. टूर मॅनेजर राहुल देसाई यांनी आम्हाला मॅप दाखवून सगळ्या गोष्टी समजवल्या की कसं आपल्याला सगळ्या गोष्टी बघता बघता एक गोलाकार कंप्लीट करून पुन्हा या बिल्डिंगमध्ये परत यायचं आहे. लिफ्ट से नाही तर स्टेप से जो यंग आहे उपर आएंगे. उपर आने के बाद वी वॉक, जस्ट फॉलो द अट्रॅक्शन. यू सी द डिस्कवरी टू, यू जस्ट वॉक. यू हॅव टू वॉक अराउंड हाफ किलोमीटर. इट्स ऑल माउंटन. हाफ किलोमीटर आप चल के चल के चल के चल के हो जाएंगे टू रीच हियर. हाँ मैं बता रहा हूँ मैं हूँ. एक तो पहचानने में नहीं आता कौन मेरा है कौन अपना है. ओके, और हर एक का स्पीड अलग है. इसके लिए मैं क्या करता हूँ, रेडी रहूँगा धीरे धीरे. ईजी, कुछ रॉकेट साइंस नहीं है. यू कम हियर, टेक अ लिफ्ट, ओनली वन लिफ्ट, टू लिफ्ट, अप डाउन अप डाउन. लास्ट फ्लोर, दिस इज द टॉप ऑफ यूरोप. दिस एरिया कॉल्ड स्प्रिंग टेरिस. यू ऑन टॉप ऑफ द यूरोप 11,000. यहां से नीचे आओ, यही कंटिन्यू करो. आइस पैलेस है. पैलेस मतलब राजा पैलेस नहीं है, एक गुफा बनाई है जो आपने कल देखी ना, आइस क्रोटो सेम. जो लोग उधर नहीं, इधर है, इधर आ जाओ. ये बिल्डिंग है, सेंट्रली हीटेड बिल्डिंग है. यहां से बाय फुट भी बाय स्टेप भी आ सकते हैं. इसके एक फ्लोर अप लिन का आउटलेट है. जो आपने नीचे शॉपिंग की उनका ही सेम आउटलेट इधर है. देखे दे रहे. इंस्ट्रक्शन देऊन झाल्यावर आम्ही रेस्टॉरंटला गेलो. रेस्टॉरंट बॉलिवूड म्हणून होतं, तिथे आमचा लंच होता. सो आमच्या ग्रुपसाठी सिटिंग अरेंजमेंट दिलेली, तिथे आम्ही बसलो. युरोप्स हायेस्ट अल्टिट्यूड इंडियन रेस्टॉरंट होतं हे. सो बाहेर तुम्ही बघू शकता, बर्फच बर्फ आहे, आपल्याला काही दिसत नाही आहे. जेवण खूप छान होतं. डाळ भात, छोलेची भाजी, फ्लावर मटारची भाजी, कुलचा, दही आणि सलाड. टेम्परेचर तुम्ही बघू शकता -3 मध्ये आहे. डिस्कवरी टूरला आपण जात आहोत. सॉविनियर्सचे शॉप्स आहेत बाजूला, तुम्ही घेऊ शकता. ड्युरेशन दाखवत आहे 1 तास 30 मिनटं. जसेकडे प्रॉपर ॲरो आणि डायरेक्शन्स दिले आहेत, सो त्याप्रमाणे आपण ॲरोला फॉलो करत करत जात आहोत. सुरुवातीला आपल्याला लागते गुफा, तर गुफेमधनं जायचं आहे. पूर्ण पहाड खोदून त्यांनी ही गुफा बनवलेली आहे. थंड असतं आहे क्लायमेट, कारण बाहेरसुद्धा बर्फ आहे आणि आतमध्येसुद्धा या गुफेमध्ये आपल्याला थंडी लागते. सेंट्रली हीटेड बिल्डिंगमध्ये आपल्याला थंड वाटत नाही, कारण तिकडे टेम्परेचर कंट्रोल करतात. सुरुवातीला आपल्याला लागते 3D स्क्रीन. याच्यामध्ये 360 डिग्री सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो. थंडीच्या दिवसात म्हणजे जेव्हा बर्फ साचलेला असतो तेव्हा 360 डिग्री पॅनोरमा व्ह्यू कसा दिसेल, ही जागा कशी दिसत असेल ते दिसतं. क्रिश पिक्चरमध्ये तुम्ही ही बिल्डिंग बघितली असेल. याला म्हणतात स्प्रिंग्स टेरेस. आता आपण तिथेच जात आहोत, लिफ्टनी वर आलो आहोत आणि स्प्रिंग्स टेरेसला जात आहोत. स्प्रिंग्स टेरेस हे एक ओपन एरिया आहे जिथे तुम्ही बर्फाचा आनंद घेऊ शकता. ऑब्झर्वेशन टेरेससुद्धा म्हणतात याला. आवाजावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की हवा किती जोरदार वाहत होती आणि त्यानंतर बारीक बारीक स्नोफॉलसुद्धा व्हायला लागलेला. आजूबाजूला काहीच दिसत नाही, जेवढी आपली नजर जाईल तेवढा बर्फच बर्फ आहे. सो लार्जेस्ट ग्लेशियर इन द आल्प्स असं म्हणतात. सो आज आपण आहोत टॉप ऑफ युरोपला. हा अनुभवसुद्धा खूप छान होता. जास्त वेळ आपण इथे नाही थांबू शकत, खूप थंडी वाजत होती, त्यामुळे काही फोटोज आणि काही व्हिडिओज घेऊन आम्ही परत बिल्डिंगमध्ये गेलो. स्पिन्स टेरेसकडून आईस पॅलेसकडे जाण्यासाठी आपल्याला अल्पाईन सेन्सेशन असं लागतं. ॲरो फॉलो करत करत आम्ही पुढे गुफेतनं जात राहिलो.
या गुफेमध्ये जाताना उजवीकडे तुम्हाला बरेच फोटोज दिसतील. मायनर्स किंवा जे कामगार होते ज्यांनी ही गुफा बनवली त्यांचे हे फोटोज आहेत. त्यावेळी त्यांना काय परिस्थितीचा सामना करावा लागला किंवा कोणती हत्यारे वापरून कसं कसं त्यांनी स्टेप बाय स्टेप ही गुफा खोदत गेले ते हे सगळं आपल्याला फोटोच्या माध्यमातून बघायला मिळतं. यात काही लोकांचा मृत्यू झाला, काही लोकं जखमी झाली, त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. आम्ही समरमध्ये गेलेलो तेव्हासुद्धा इतकं थंड वाटत होतं, -3 degree टेम्परेचर होतं. वर्षाचे 12 महिने जेव्हा हे काम करत असतील इथे थंडीमध्ये, उन्हाचे, पावसाचे, ऑक्सिजन कमी आहे, या लोकांनी किती कष्टामध्ये हे सगळं काम पूर्ण केलं असेल. यात काही कामगारांचा मृत्यू झाला, काही कामगार जखमी झाले, त्या सगळ्यांची नावं इथे या लाकडी प्लेटवर लिहिलेली आहेत. आता आपण आलो आहोत ग्लेशियर प्लॅटूला. इथेसुद्धा बाहेर आपण छानपैकी बर्फाचा आनंद घेऊ शकतो. प्रचंड वेगाने वारे वाहत होते, टेम्परेचर -3 degree होतं, एकदम थंड होतं इथे, त्यामुळे आपण 5 ते 10 मिनिटाच्या वर थांबू शकत नाही इथे. आता आपण आलो आहोत आईस पॅलेसमध्ये, म्हणजे बर्फाचा महल असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये बर्फापासून बनवलेले वेगवेगळे स्कल्पचर्स म्हणजे मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये ईगल आहे, पेंग्विन आहे, डायनासोर आहे. सो असं बर्फाची फरशी आहे, आजूबाजूला सुद्धा बर्फ आहे. सो जणू काही आपण एका इग्लूमधनं चाललो आहोत. इथे प्रचंड थंड होतं, साईडला एक रेलिंगसुद्धा दिली आहे कारण बर्फावरनं पाय घसरतो. सो सपोर्टसाठी एक रेलिंगसुद्धा दिलेली आहे. इथे ईगल होतं, बर्फापासून ईगल बनवलेला. बर्फाच्या मूर्त्या कशा टिकतात हे एक आश्चर्य आहे. इथे छान पियानो वाजवत एक संगीतकार बसले आहेत असं दाखवलं आहे. सो किती छान पियानो आणि तो माणूस बर्फाचा बनवलेला आहे. त्यानंतर हा आहे बर्फाचा डायनासोर. आता आपण आईस पॅलेसमधनं बाहेर येत आहोत. आता आलो आपण लिंड या चॉकलेट शॉपमध्ये. चॉकलेट्समधली ही फेमस ब्रँड आहे. इथे वेगवेगळे फ्लेवर तुम्ही सॉर्ट आउट करून घेऊ शकता तुमच्या चॉईसप्रमाणे, किंवा इथे रेडी पॅकिंगसुद्धा अवेलेबल आहे. सो इथे आम्ही चॉकलेटची शॉपिंग केली आणि निघालो. वीणावळनी कॉफी आणि हॉट चॉकलेट अरेंज केलेलं आम्हाला, ते घेऊन आम्ही आता खाली चाललो आहोत. 3:15 ट्रेन होती, ट्रेननंतर आता रोपवेने खाली जात आहोत. आता आपण जात आहोत इंटरलॅकन सिटीला. इंटरलॅकन सिटीमध्ये माउंटनिंग, सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगसाठी फेमस आहे. इथे पॅराग्लायडिंगची कॉस्ट साधारण 200 युरोज आहे. ती आधी तुम्हाला राईड बुक करावी लागते. त्यामध्ये ते सकाळी तुम्हाला घेऊन जातात, तुम्हाला ट्रेनिंग देतात, तुमचे ब्रीथिंग प्रेशर चेक करतात, तुमचं वेटचं पण लिमिट असतं, काहीतरी 60 का 65 किलो वेट तुमचं हवं आहे. ब्रीथिंग प्रेशर जर तुमचं बरोबर नसेल त्या दिवशी तर तुमचे पूर्ण पैसे परत दिले जातात. इंटरलॅकन सिटीसुद्धा खूप सुंदर आहे. मैं तुझको बघा लाया हूँ तेरे घर से हे करिश्मा कपूरचं गाणं, किंवा सोना कितना सोना है हे गाणं, किंवा मेरी दुनिया है तुझे में कहीं वास्तव या पिक्चरमधलं हे गाणं, ही सगळी आणि अशी बरीच गाणी इथे शूट झालेली आहे. आज आपण आलो आहोत करसाल गार्डनला व्हिजिट करायला. करसाल गार्डनमध्ये यश चोप्रा, डायरेक्टर यश चोप्रा जे आहेत त्यांचा स्टॅच्यू आहे. यश चोप्रा यांनी आपल्या पिक्चरमध्ये स्वित्झर्लँड बऱ्याच गाण्यांमध्ये, बऱ्याच पिक्चरमध्ये दाखवलं, जे लोकांना आवडलं, आणि त्यामुळे बरेच भारतीय पर्यटक स्वित्झर्लँडला यायला लागले. स्वित्झर्लँडचा टुरिझम वाढला, त्यामुळे त्यांच्या योगदानासाठी त्यांची इथे 350 किलोची मूर्ती या गार्डनमध्ये त्यांनी लावली आहे. गार्डनच्या मागेच एक मोठा एरिया आहे जिथे पॅराग्लायडिंगची लँडिंग होते. बरेच ब्रँडेड शॉप्स आहे, सो इथे शॉपिंग करू शकता. पॅराग्लायडिंगची लँडिंग होती आहे तुम्हाला दिसत असेल, ती बघून झाल्यावर मग आम्ही गार्डनमध्ये गेलो. छान मोठं गार्डन आहे, मध्ये फाउंटन आहे, कॅसिनो करसाल आहे तिथे, आणि त्याच्या अपोजिटला यश चोप्रा यांची मूर्ती आहे. खाली बोर्डवर त्यांची माहिती दिली आहे की त्यांना ॲम्बॅसेडर ऑफ
इंटरलाकन ही पदवी दिलेली आहे. भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की एका भारतीय डायरेक्टरची मूर्ती स्वित्झर्लंडमध्ये दुसऱ्या देशांनी लावलेली आहे. सो इथे काही फोटोज काढून थोडा वेळ घेऊन मग आम्ही परत निघालो. रात्री हॉटेलला आल्यावर डिनरसाठी होतं चिकन फ्राय, त्याच्यानंतर होते नूडल्स, त्याच्यानंतर होतं पनीरची भाजी, त्यानंतर होती स्वीट डिश, त्यानंतर लोणचं, ठेचा, सलाड आणि दही, त्यानंतर होतं राईस, दाल आणि बटाट्याची भाजी.